भाजपचे नेते अतुल भातखळकर सध्या आपल्या सोबत आहेत. भातखळकरजी, या निर्णयाकडे भाजप कसं बघतंय? भाजप या निर्णयाकडे बघतंय म्हणजे हा पोहात अंतरिम निर्णय आहे निवडणूक आयोगाचा. हा पहिला मुद्दा, अंधेरीमध्ये पोटनिवडणूक निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे आयोगाने हा निर्णय तात्पुरता निर्णय घेतलेला आहे. भारतीय जनता पार्टीचं मत एवढंच आहे की जनमताचा विश्वासघात करून केवळ आणि केवळ स्वतःला मुख्यमंत्री बनायचं होतं, स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मिनिस्टर बनवायचं होतं, त्याच्याकरता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला मराठी माणसाच्या हिताला तिलांजली दिली आणि त्याच्यामुळे शिवसेनेवर ही पाळी आलेली आहे. उद्धव ठाकरे हे दुसरे बाजीराव ठरलेले आहेत एवढंच मी सांगतो. भातखळकरजी, पण शिवसेनेचा, शिवसेनेच्या नेत्यांचा, शिवसैनिकांचा असा आरोप आहे की भाजपच्या मदतीने हे झालेलं सगळं षड्यंत्र आहे. काय उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये भाजपच्या, मोदींच्या, देवेंद्र फडणवीसांच्या द्वेषाशिवाय दुसरं काय तुम्हाला आढळलंय गेले 2.5 वर्ष? त्यांच्याच पक्षाचे 40 आमदार आहेत, त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री आहे. उद्धव ठाकरेंचं म्हणणं काय आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याकरता मी केलं. मग साधी गोष्ट होती ना, त्यांनी एवढं म्हणायला पाहिजे होतं, अरे वा चांगली गोष्ट आहे, माझ्या पक्षाचे 2/3 पेक्षा जास्त आमदार हे सांगतायत की भाजप बरोबर जायचंय आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे. त्यांनी हो म्हटलं असतं तर त्यांच्यावरही पळी आली नसती. पण मुळात उद्धव ठाकरेंचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं, स्वतःच्या मुलाकरता सगळा पक्ष राबवायचा होता, त्याच्यामुळे त्यांच्यावरही पाळी आलेली आहे. आता हताश होऊन ते हा थेथायत करतायत, पण महाराष्ट्राची जनता सत्य काय आहे ते ओळखू. भातखळकरजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि आता नितेश राणे स्वतः आपल्या सोबत आहेत भाजपचे. नितेश राणेजी, या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया. हे सगळं हे उद्धव ठाकरे